नमस्कार सगळ्यांक, आजच्या या प्रेस ब्रिफिंगाक सगळ्यांचे स्वागत करता। प्रेस घेवपाचे कारण इतलेच की काल आमचे कुमारजोचो आमदार जो आसा श्री पांडुरंग मडकेकर हांणी काही स्टेटमेंट्स केले आणि ते स्टेटमेंट्स ऐकून वी ऑल वर व्हेरी शॉक्ड, कारण इट वॉज नॉट एक्सपेक्टेड। जेन्ना एक आमदार अशा मनशाच्या अगेन्स्ट उलयता जो मनीस फाटली 25 वर्षा खासदार आसा, मिनिस्टर आसा, आणि त्या हातूंतल्यान म्हाका दिसता की हाजेर क्लॅरिफिकेशन हे जावपाक जाय म्हणून आज ही प्रेस घेवपाचे हांवें ठरयलें। कालच्या हातून असो स्टेटमेंट झालो की आम्ही आमची बार्गेनिंग पॉवर वाढवपाक सोदता, आमचे व्हॅल्यू वाढवपाक सोदता। हांव एक सांगपाक सोदता की व्हॅल्यू वाढोवपाचो, बार्गेनिंग पॉवर वाढोवपाचो हांगा प्रश्नूच ना, कारण फाटली कितलीशीच वर्सां ह्या पक्षाचे हांव काम करता। जवळ जवळ 2010-2009-2003 तशें म्हणपाक जात जाल्यार हांव ह्या पक्षाचें काम करता। तशेंच 2010 म्हाका पक्षान भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी, प्रदेश महामंत्री म्हणून जबाबदारी दिली, आणि अशोच खुबशे जबाबदारी पक्षान म्हाका हेच्या पयलीं दिल्ल्यो आसा। आणि आज पक्षाचो जिल्हा पंचायत सदस्य म्हणून पक्षान म्हाका ही निवडणूक लढोवपाची जबाबदारी म्हजेर दिली, आणि इतलो विश्वास म्हजेर पक्षान दाखयल्लो आसा। आणि ताका लागून पक्षाच्या बद्दल खंयच आमकां म्हाका दिसता आमी पक्षाच्यानी व्हडले न्ही, आणि पक्षाकडे आमी बार्गेनिंग करप किंवा पक्षाकडे आमी आमची व्हॅल्यू वाढप हो प्रश्नूच येना, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट असा म्हणता ती ताणें म्हणलें की सिद्धेशान आपल्या बापायक ॲडवायस करचे। हांव एक सांगपाक सोदता की भारतीय जनता पक्षान एक आमकां शिकयल्लें आसा की आमी आमच्या व्हडल्यांक ॲडवायस करिना, आमी व्हडल्यां कडल्यान ॲडवायस घेता। काही वर्सां पयलीं काही लोकांनी जे दुसऱ्या पक्षान काँग्रेस पक्षान आशिल्ले आणि तो व्हिडिओ एक व्हायरल जाल्लो, त्या व्हिडिओन ह्याच थोड्या मनशांनी हो पक्ष ग्रँडफादरांचो पक्ष आसा आणि तांकां सगळ्यांक भायर काढून उडोवपाक जाय हे स्टेटमेंट केल्ले। आणि तो व्हिडिओ खूप कडेन व्हायरल झाला, तातून त्यांना काँग्रेसवासी वा आमदारच आशिल्लो असं म्हाका दिसता। आणि ताका लागून भारतीय जनता पक्षाची जी शिकवण आसा आमकां की व्हडल्यांचो सदांच आदर करपाक जाय, पक्षाचे सगळे सिनियर लिडर्स जे आसा तांचे कडल्यान आमी तांचे कडल्यान ॲडवायस घेवपाक जाय, ना की आमी तांकां ॲडवायस दिवपाक जाय। तिसरो जो विषय आशिल्लो की आमदारान म्हणलें की लोक म्हणटात की फाटली कितलीशीच वर्सां श्रीपाद नायक हे खासदार आसात, मंत्री आसात, आणि ह्या मतदारसंघान ह्या उत्तर गोवा मतदारसंघान अजून पर्यंत कांयच डेव्हलपमेंट जावं ना अशें लोक उलयतात। आता ह्या ज्या ॲलिगेशनाचेर एक कितें उलो हे म्हाका कळना, कारण इंडिया टुडेचो जो सर्वे आशिल्लो तातूंत दोन फावटी खासदार श्रीपाद नायक हांचे नाव 11व्या स्थानाचेर आशिल्ले, पूर्ण देशान जो सर्वे जाल्लो तातूंत 11व्या स्थानाचेर डेव्हलपमेंटाच्या बाबतींत उत्तर गोवा हो 11व्या स्थानाचेर आशिल्लो। मॅक्झिमम प्रोजेक्ट्स ह्या उत्तर गोव्यान एमपी फंडातल्यान जाल्ले आसा। तशेंच दोन तीन फावटी सर्वे जालो तेन्ना उत्तर गोवा सदांच फुडें आशिल्लो डेव्हलपमेंटल कामाच्या, एमपी लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम जी आसा त्या माध्यमांतल्यान जो आमकां जो खासदारांक निधी मेळटा तो निधी यूज करपाक लागून उत्तर गोव्याचें नांव हे सदांच फुडें आसतालें। बऱ्या तरेन ह्या मतदारसंघान तो निधी यूज केल्लो गेला। ह्या पूर्ण उत्तर गोवा मतदारसंघान आज पर्यंत 1000च्या वयर प्रोजेक्ट
एमपी फंडातल्यान आमी केल्ले आसा. आणि तातूंतल्या तातूंत आमी काही लिस्ट काढिल्ली ज्यो या कुंभारजो मतदारसंघान जवळ जवळ म्हाका दिसता 3.5 ते 4 करोड पर्यंतची कामां एमपी फंडाच्या अंडर जाल्ली आसा. आणि हेच्या फुडें सुद्धा खुबशी प्रपोज कामां जी आसा ती जावपाची आसा. आणि ताजो हे जो आसा एस्टिमेट जो आसा तो वेगळो आसा. आज पर्यंत म्हाका दिसता 3.5 ते 4 करोडाची कामां ह्या कुंभारजो मतदारसंघान जाल्ली आसा. तातूंत कम्युनिटी हॉल आसत किंवा क्रेमेटोरियम्स आसत. माडापय जे कुंभारजो गांवांक लागून क्रेमेटोरियम खूब वर्सांचो पेंडींग प्रश्न आशिल्लो ते आसत. आणि त्या हातूंतल्यान आमचे आमदार जे आसात फणरंग मडकयकर हांचे एक स्कूल खुल्ले चलता. ताजे नाव आसा मडकयकर नवचैतन्य हायस्कूल. ह्या स्कुलाक सुद्धा तातून आमकां वाचून दाखयता 4/1/2020 ह्या दिसा प्रोवायडींग 3 कम्प्युटर्स अलॉंग विथ यूपीएस प्रिंटर अँड अ कॉपियर मशीन 1 LDC प्रोजेक्टर LCD प्रोजेक्टर विथ स्कॅनर टू मडकयकर नवचैतन्य हायस्कूल खोर्ली तिसवाडी गोवा. तशेंच बाकीची खुबशी कामां आसा जी फाटल्या खुबशा ह्या टेन्युअरान जे 5 टेन्युअर जाले त्या हातूंतल्यान खासदार निधीतल्यान ह्या मतदारसंघान जाल्ली आसा. आणि हे सगळें करता आसतना ह्या उत्तर गोंयान डेव्हलपमेंटूच जावना नाल्यार आमी बार्गेनिंग पॉवर वाडोवपाक सोदता. स्वाभाविक आसा हांव म्हाका तो ओपोनंट मानता आसतलो. आणि खंय तरी ह्या सगळ्या हातूंतल्यान फ्रस्ट्रेशन दाखोवप हे स्वाभाविक आसा. पण हे सगळे दाखयता आसतना कोणाचेर उलयता कोणाचेर उलोवपाक जाय हाजेय भान म्हाका दिसता फुडल्या मनशाक आसपाक जाय. आणि त्या हातूंतल्यान म्हाका दिसता की हे जे कितें आरोप आमदारांनी केल्ले आसा ताजेर ताणें क्लॅरिफिकेशन दिवचे नाजाल्यार एक तर माफी मागची असो हांव डिमांड करता. आणि फाटल्या 3-4 वर्सांक ह्या मतदारसंघान खुबशी कामां अडखळून पडल्या. तातूंत ती कामां जावना लोकांकडे संपर्क नाशिल्लो. आणि ह्या कोविडाच्या काळान लोकां बरोबर कोण आशिल्लो लोकां मदीं कोण आशिल्लो लोकां बरोबर लोकांच्या मदतीक कोण धांवलो हे लोकांक खबर आसा. त्यामुळे हांव त्याचेर चड कांय भाष्य करपाक सोदिना. पण हे सगळे जे काल स्टेटमेंट्स जाल्ले आसा ते खंय तरी जावपाक जायनाशिल्ले कारण आमी एकूच पक्षान आसात आणि पक्षाचे हित हे आमचे हित आणि लोकांचे हित हे आमी मानून चलपाक जाय अशें म्हाका दिसता. आणि ताकाच लागून क्लॅरिफिकेशन जावचे ताका लागून आज आमी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. सुधीर बाब तुम्ही म्हटले की ग्रँड फादर्स काँग्रेसीन आलेले जे त्यांना एक हे झाली त्यांना बाहेर काढचे म्हणून तुमका दिसता की असे बीजेपी जे ग्रँड फादर्स आहात त्यांना बाहेर वसपाची गरज आहे. आम्ही पळय हांवें तेच म्हणलें की आमचो पक्ष जो आसा भारतीय जनता पक्ष जो आसा हाची शिकवण जी आसा ती आमकां सदांच हे आसा की आमचे जे जाणटे सिनियर्स जे आसा तांचे मार्गदर्शन सदांच आमच्या बरोबर असपाक जाय. आम्ही केन्नाच आज पर्यंत तांकां भायर उडोवचे किंवा तांची लस करची हे आम्ही आज पर्यंत केन्नाच करूना. ते बाकी दुसऱ्या पक्षांनी जाला आसतले पण भारतीय जनता पक्ष हेच्या पहिली करूना हेच्या फुडें केन्ना करचे ना. म्हणून आमचा आमदार आसा आमच्या मतदारसंघाचो आमदार आसा एज ऑफ नाव तरी आसा. आणि एज ऑफ नाव म्हणजे आता आसा फुडें आसा ना पक्षाचो आसा न्ही आमदार मडकयकर हेच्या पयली हांवें म्हणलें की हांव कोणाचो चलो म्हणून तिकेट मागिना. 2003 हांव भारतीय जनता पक्षान एक्टीव आसा त्याच्या पयली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हांचे काम करून हांव वयर सरलेलो आसा. स्टुडंट एक्टिविजम कितें आसा तें म्हाका खबर आसा. आणि सगळ्यांत पयली हांवें पंचायतीची निवडणूक लढयल्ली आसा आणि आज हांव जिल्हा पंचायत मेंबर आसा. आणि जी माझी व्हॅल्यू जी कितें आसा ह्या मतदारसंघात ती फाटल्या जिल्हा पंचायत निवडणुकीक
हमें सगैंक दाखिल्ली आसा हमें दाखिल्ली आसा हेजो अर्थ माझ्या बरोबर जे कार्यकर्ते भोवता माझ्या बरोबर जे कार्यकर्ते काम करता त्यांची मेहनत फाटल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत सगळ्यांक दिसलेली आसा कारण खूप जणांनी खुबशे फोन मारले की सिद्धेशाक मतं मारू नका म्हणून मारले फोन कोणे मारले ते इम्पॉर्टंट ना पण मारले तर हे सगळं असून सुद्धा लोकांनी लोक आमच्या फाटल्यान रावले आणि ह्याच्या पुढे सुद्धा रावतले हातून मात्रही तो भावना तुम्ही भारतीय जनता पक्षाची एक वेगळी प्रोसिजर असता टिकेट फायनलाइज करपाची हांवें हेच्या पयली म्हणले की आम्ही पक्षाच्या वयर ना पार्टीची एक प्रोसिजर असता आम्ही इतली वर्षा काम करता पार्टी कन्सिडर करतली असो म्हाका विश्वास असा आणि जी प्रोसिजर असता पक्षाची टिकेट फायनलायझेशन जे असतं ते पक्षाच्या हितूतल्यानच जातले महिने असा न्ही इलेक्शनाक स महिने असा आम्ही काम करता पक्ष जे पक्ष बरे चित्रूच डिसिजन घेतले असं म्हाका दिसतं पण सिद्धे तुम्ही आताच म्हणले की तो आपल्या अपोनंट पळता म्हणून पक्ष तुका टिकेट दिली असे दिसून येतात तुम्ही म्हणले मडकयकर आपले अपोनंट असं दिसता मानतात तुमका दिसता मडकयकर तुझा अपोनंट आहे म्हणून पक्ष तुका टिकेट दिली म्हणून असे पण हा तेच म्हणले की आम्ही एकूच पक्षान असा आम्ही एकूच पक्षाचे काम करता आणि पक्षाक आम्ही पुढे हाडला फाटली दहा वर्षां आम्ही काम केलं हांगा आम्ही पक्षाक पुढे हाडला आमदार फाटल्या चार वर्षां भितर आला सो कसे असा आम्ही मिळून काम केले असं फाटल्या चार वर्षां आणि पार्टीन आमचे काम पहिले असा इट इज ऑन द पार्टी टू फायनलाइज द टिकेट ओके तुमका मडकयकर तुमका दिसता मडकयकर भिता म्हणून मडकयकर तुमका भिता म्हणून तुमका दिसता ह्या काल इतले स्टेटमेंट झाला पण तिथं ते तुम्ही त्याला विचारपाक जाय तुका किती दिसता म्हाका पळय कोण म्हाका भिता कोण भिना हे हांव सांगपाक शकना आम्ही व्हॉट यू फील व्हाय ही मेड दिस स्टेटमेंट्स देयर तुका किती दिसता हे स्टेटमेंट असे केले की त्याच्या बापायक आपण त्याने त्याच्या बापायक सांगचे पहिले टिकेट आपणाकूच मेळटले आय एम फिट अँड फाईन ते सगळे म्हटलं त्याने व्हॉट डू यू फील तो फिट अँड फाईन असा हे सगळ्या गजाली बरोबर असा तो फिट असाच आम्ही ना म्हणना अजून बसून पण त्याने स्टेटमेंट करता विचार करून स्टेटमेंट करपाचा आहेलो जो एक खासदार आहा सेंट्रला मिनिस्टर असा तो मिनिस्टर भारतीय जनता पार्टीचो आहा ते जे स्टेटमेंट करता असताना त्याने कोण चितून जाईल आपण हेच पार्टी असा आणि आपण त्याचे स्टेटमेंट करू शकना वो विचार त्याने कोण करून जाहिलो तो विचार करिनासताना उलेलो फाले सकाळी तिकेट कोणा मेळली तो विषय ना आन्सर तिकेट कोणाकही मेळली जो कोण काम करता बरे काम करता त्याला तिकेट मेळली तसे पळोवंक गेले जाल्यार आता 15 वर्ष झाली भारतीय जनता पार्टीचा हांगसर पहिलून आमदार आशिल्लो 5 वर्ष झालो बीजेपीचा आमदार असा जो प्रोग्रेस जावपा जाय आहलो तो प्रोग्रेस हांगसर जावना काय जावना सामको कमी झाला जावपा जाय आहलो तितको प्रोग्रेस जावंकूच ना हांव म्हणटा तो त्याने पहिलू तेजे कडे पळोवपाक जाय आहले आपूण बाबा कितकोसो तत्पर असा हांगा ह्या मतदारसंघात ते पळोवन पळोवपाक जाय आहले श्रीपाद भाऊन जे तेज्या त्याका जवळ जवळ 20 मतदारसंघ लागतात 20 मतदारसंघात जो आकडो पळय आता दिला सिद्धेशान तो प्रोग्रेस त्याने केल्लो आहा तरी असताना खोर्ले पंचायतीक एक त्याने हॉर्सवेन दिली हंगसर आपले हेल्थवे आहा हेल्थवेचे त्याने रूम बांधपाक थंय त्यांना फायनान्स केले हेल्थ सेंटरांक वेल रूम बांधून दिले बरे पैकी प्लस कंपाऊंड हॉल फूल बांधून दिले असे भरपूर प्रोग्रेस जे तुका खबर आहात ते तुमका हांव सांगता असे भरपूर प्रोग्रेस श्रीपाद भाऊन केले श्रीपाद भाऊचे बोट दवरपाक ह्या आमदाराक राईट ना त्याने पहिलं आपलं प्रोग्रेस पोहोचो आणि खासदाराचे बोट दाखवचे खासदाराची पण एका टायमार तुम्ही त्याच्या बरोबर आले ना सरपंच म्हणून ऑफकोर्स पार्टीन काय काम करून पार्टीन
पार्टीन आमकां जबाबदार दिली तेजे वांगडा रावपाक आमी पार्टीचे स्वयंसेवक पंचायती पंचायतीन मरना पंचायतीन हांव तेजे बरोबर आशिल्लो असो न्ही विशय कसो आसा हांव सरपंच म्हणून निवडून येयलो पंच म्हणून निवडून सरपंच जालो एका सपोर्ट करना सरपंच जावपाक करूंक सरपंच जावपाक सपोर्ट केलो पूण प्रोग्रेस करपाक सपोर्ट करना हांवें म्हाजी पंचायत बांदपाक लागून हांवें प्रपोजल येले तेणे म्हाका चॅलेंज केली तूं कसो बांदता ती आपूण डेव्हलपमेंट कांयच करूंक ना डेव्हलपमेंट जावना झिरो पार्टीचे डिसिजन आसले पार्टी कितें सांगते हांव काम करतलो हांव उलोवपाक लागला फक्त श्रीपाद भाऊचे तेणे हे केले म्हणून हांव हांगसर उलयता तेणे तो स्टेटमेंट करूंक जायनाशिल्लो तो सामको 100% तेगेलो चुकीचो स्टेटमेंट आसा जेन्ना दोगूय एकच पार्टी काम करता तेन्ना तेणे तो स्टेटमेंट करूंक जायना तुमी आता पार्टीचे कार्यकर्ता पार्टीचो टोटल कार्यकर्तो माजीत के काम तेणे करूंकच ना मडकयकारांक करूंकच ना पार्टी लागून आनी पार्टी लागून बॉर्न हे पार्टीचो स्वयंसेवक हांव अजून पासून म्हाका कितें ऑफर येयल जाल्यार हांगसरल्यान थंय हालपी न्हू हांव भारतीय जनता पार्टीचेच काम करपी तिकेट कित्याक क्लेम करूं ना ताका कित्याक दिली तुमी दिवंक लायली तर बीजेपी म्हणल्या पळय काम करूंक ना कितें आमदारांक काम करूंक ना तुमी जेन्ना बीजेपीचे हे आहा मेंबर आहा जाल्यार बीजेपीच्या पार्टीन कितें तुमच्यान करूंक जाता बीजेपीक अप्रोच जाय ना हांवूय करून घेवपाक येतलेच न्हू म्हाजे काम हांवें भरपूर प्रोग्रेस केलो म्हाजे पंचायतीक केलो दाखयला हांव तुमकां सगळो भरपूर कितली वर्सां ती दोन वर्सां तीन वर्सां उरलो तो म्हणटा आपणान केला म्हणून डेव्हलप दाखोवचो तेणे कितें केलो तो रस्तो बसून आमचो खराब जाला हांव रस्त्या लावून गेलो तेणे आयज फाल्यां केलें म्हाका पूण हांवें वचून डायरेक्टली हितून पीडब्ल्यू वचून ते सगळे सँक्शन करून हाडून हांवें रस्तो करून गेलो तो बरो आलो तेणे एमएलएचे कांयच हेल्प घेवंक ना तें एज अ सरपंच ना कितेंच म्हाका हेल्प करूंक ना तेणे कांयच करूं पावर मिनिस्टर आसताना ना करूंकच ना तुज्याच गव्हर्मेंट मग तुज्या गव्हर्मेंट तुकाच हेल्प करूं ना म्हाका गव्हर्मेंटान न्हू म्हाका मडकीकारान कितेंच हेल्प करूं पूण तो तुज्या गव्हर्मेंट मिनिस्टर न्हू तेच सांगता न्हू तुमकां हांव क्लेम करता की तुमचे कडेन न्हू ना तेणी प्रोग्रेस करपाचो हेल्प तर करूं ना आमी आमची हिमतीचे केला एक पावर जेन्ना तो पावर मिनिस्टर आलो एक लायट देखून घालपाक तुका हेल्प करूं ना पंचायतीच्या हितून अरे बाबा लायट घालप उदक जनते पर्यंत पावप हे आमदारान आणि मिनिस्टरचे काम न्ही अजून पर्यंत आमचे गोय देशाला सुधारलेले ना असं तू सांगपाक सोदता प्रत्येक आमदाराकडे जर लायट आणि उदक जर मागचे पडले जाल्यार सेम फॉर अस आता आज म्हाका सांगपाक सोदता तुका जे तेणी श्रीपाद भाऊचेर जे एलिगेशन केला ते एलिगेशन इतके जर पळयत जाल्यार फॉल्स एलिगेशन असा हो आमदार ह्या पक्षातल्यान त्या पक्षातल्यान ह्या पक्षात असे पाच पक्ष बदलून गेल्लो मनीस एका श्रीपाद भाऊन एका सर्टिफिकेट हेणे सर्टिफिकेट श्रीपाद भाऊक दिवपाची गरज ना आणि याच्या सर्टिफिकेटची गरजूय ना त्याला आणि आज आम्ही सांगता असं सदाब तो म्हणता तिकेट दिवची म्हणता न्ही आम्ही म्हणता सिटींग एमएलए कसो असतो जो जनते सुमार वसणारो जनतेचे काम करणारो सगळ्या तरेन लोकांक पावणारो वो सिटींग एमएलए म्हणता आज एका आम्ही सिटींग एमएलए म्हणू शकना वो स्लिपींग एमएलए तो करिना काम करिना न्ही सिटींग एमएलए तिकेट दिवची अशा खंयच्याच पक्षाच्या घटनेन ना तू कामूच करतो ना पक्षा खातीर आणि लोकां खातीर कामूच करतो ना तुका तिकेट दिवची अशें दिसता तुमकां पत्रकारांक कसं दिसता तुम्ही डिमांड करता की कामाचो प्रश्न म्हणजे काम करता असताना तुझे हेल्थ पहिली बरे असपाक जाय ओके तुझी स्वतःची पॅन्ट तुका घालपाक तुका पहिली ताकद असपाक जाय तुका आपण ती पॅन्ट घालतलो म्हणून तुझ्या कडेन फिटनेस तुझे कडेन असपाक जाय तुम्ही म्हणता तुमचं एमएलए फिट ना म्हणून पुढे आम्ही एमएलए फिट ना म्हणून सगळे जनता जाणा कुमार जयची पण तुम्ही पार्टी एक तुमचे सांगतले जेव्हा तुम्ही कॅन्डिडेट पळय पार्टी सुप्रीम पार्टेक ही गोष्ट सांगपाची गरज ना पार्टीचे वॉयस सगळीकडे असतात तुमकाय खबर असता पत्रकार कसे असतात पण जे एका पत्रकारान त्या वेगळ्या भाषेन विचारले तेणे वेगळ्या भाषेन चाल केले आणि वेगळ्या भाषेन सांगले फाल्यां सीएमचे जर एलिगेशन पत्रकारान सांगले सीएम तुका असं म्हणता अरे बाबा सीएम आपल्याक किती म्हणता की त्याला पहिली कळपाक जाय तो कोणाचे तरी एलिगेशन कसे करपाक सोदता किती असतं पार्टी जेव्हा सिलेक्ट करता कॅन्डिडेट हा किती म्हणता जेव्हा तुमचे मेंबर्स असतात त्यांचे ओपिनियन घेतात त्या टायमार घेतले आम्ही दिले आमचा नवो नवो कॅन्डिडेट आमकां जाम ओपिनियन दिले आमकां ह्या मतदारसंघात नवो कॅन्डिडेट बरो फिट अँड फाईन कॅन्डिडेट आमकां जाय इतलो राग कसो मडकायकार जेव्हा एका टायमार तुम्ही दोघे फ्रेंड पळय
राजकारणान केन्नाच कोण कोणाचो दुश्मन आसना कोण कोणाचो फ्रेंड आसना. राजकारण हो डेव्हलपमेंटाचो एक धनी असता. आणि लोकांचे काम शिवान जसे सांगले नी काम करपाक आपल्या कडेन सपोर्ट किंवा केले ना. तुका स्वता खबर आसा खोर्लेचो रस्तो रवळनाथ नगरातल्यान रस्तो 3 वर्सां झालो ना. कित्याक झालो ना हे पत्रकारांक सांगपाची गरज ना. डेव्हलपमेंट झालो ना तो डेव्हलपमेंट झालो ना. पण आता जर आम्ही विचार करपाक वचत जर तो एलिगेशन सिद्धेशाचेर जर तो एलिगेशन करता तो एलिगेशन सिद्धेशाचेर करिना. आज म्हाका सांगपाक एक बरं दिसता. आज कोविडाच्या टायमार खरें म्हणजे आमदारान सगळ्या घराघरांनी कितें तरी करदान कोणाची खबर घेऊंक जाय कोणाक खंय गाडी दिवंक जाय कितें दिवंक जाय हे आमदाराचे काम आशिल्ले. आज तेणी एका आज पत्रकारांनी तरी म्हटले की ढेपो साळगांवकर हांगा येतलो आणि आमदार जातलो म्हणून. हे तशें ना. जनतेक बाबा पैसे मोडले म्हणून जायना. सगळ्यांनी हांव तुका नांवां घेता. श्रीपाद भाऊन हांगा कोविडाच्या टायमार काम केलें. सिद्धेशान केलें तेन्ना फॅमिली म्हणून काम केलें नाशिल्लें न्ही. दोघांनी काम केलें. तितून आमचो समीरूय आसा काम केलां. समीरानूय राजेश फळदेसान काम केलां. रोहनान काम केलां. सगळ्यांनी काम केलां. हे कितें ढेपो साळगांवकर न्ही हे जनते पर्यंत पावले. म्हणजे आमदारा परत जो सादो कार्यकर्तो आसा तेणें काम चड केलें. आणि आमदार कसो म्हणटा आपूण आपल्या तिकेटीक आपण क्लेम कसो करूं शकता. एनीबडी क्लेम तिकेट हांवें कितें म्हणलां तुका ऑलरेडी फीट एंड फायन पयलो जाय. सो तुम्ही कार्यकर्ता सगळे मागतले फीट एंड फायन सर्टिफिकेट कोणाक गरज आसा. सर्टिफिकेट हे पळय कशें आसा. सर्टिफिकेट श्रीपाद नायक हांकां सर्टिफिकेट सर्टिफिकेटीची कोणाची लोकांनी 5 टर्म जाल्यार सर्टिफिकेट दिल्ली आसा. लोकांची सर्टिफिकेट श्रीपाद सर्टिफिकेट गरज ना. लोकांनी सर्टिफिकेट फाटल्या 5 टर्म आसा कळ्ळें न्ही. सो कोणें सर्टिफिकेट दिवपाची गरज ना. काम कितें आसा काम कितें केलां हें लोकांक खबर आसा. सो कोणें सर्टिफिकेट दिवपाची गरज ना अशें म्हाका दिसता. तुमकां दिसता कोणाक दिवपाची गरज आसा. कोणाक दिवपाची हांव कोणाक दिवपाची आनी कोणाक दिवपाची ना हें हांव तशें तुमकां सांगपाक शकना. पण जें काल आमदारान ज्या तरेन म्हणलां त्या हेतून म्हाका अशें दिसता की आमदाराचे सर्टिफिकेट हे करपाचे आमकां. ओके एक प्रश्न तिकेट दिली पळय इलेक्शनाक आतां 6 महिने आसा. पार्टीचो हांव तेच म्हणटा हांव परत तुमकां रिपीट करता. पार्टीचो एक हे आसता प्रोसिजर आसता तिकेट फायनलायझेशन. तो तिकेट पार्टी इंडिपेंडंटली करता. ताका आमी येवनी मरे जावं न्ही येवनी इलेक्शन डिक्लेअर जावं न्ही सगळें जावं ते मागीर पळोवया न्ही. बट यु आर कॉन्फिडंट तुका तिकेट मेळटली म्हणून परत एकदा तेच रिपीट करता. वी विल होप परत कित्याक आसा तुम्ही दावेदारी करतले काय म्हणता. दावेदारी आसाच दावेदारी आसाच. Yes, Siddhesh, before thank coming you. To the media, don't you think ki you should discuss this matter with your party leaders? Which matter? This, this issue. Issue. This you directly came to the media and said... Party leaders, issue settled out. I have not spoken against anyone. I have not spoken against... I don't have any grudges against any my party. I don't have... I have not spoken against any... any person individually. I am only giving clarification. आज कितले कामां जाल्यां एमपी फंडांतल्यान आनी एलिगेशन जी आमचेर लायल्या बार्गेनिंग पावर हे करपाक लागून आमी हे करता किंवा आमचो न्यूसन्स व्हॅल्यू दाखोवपाक. आमकां न्यूसन्स व्हॅल्यू दाखोवपाची गरज ना. पार्टी हेज गिवन अज अ लॉट एन्ड वी आर थँकफूल टू अवर पार्टी. आय वील कंटिन्यू टू वर्क फॉर द पार्टी डेफिनेटली. अशें दिसता की झगडे भितर दुसरोच कोण तरी लाव घेतलो म्हणून मागीर पळय इलेक्शन जेन्ना डिक्लेअर जाता तेन्ना पळय त्या टायमार झगडी कशी म्हणपाची ना न्ही.